या सर्किट मध्ये आपण वापरणार आहोत टिल्ट सेन्सर, रीड च्या ऐवजी मॅग्नेटिक। टिंकरकॅड मध्ये रीड सेन्सर उपलब्ध नसल्यामुळे वापरणार आहोत। त्याचबरोबर बझर आणि आधी बनवलेल्याप्रमाणे पॉवर इंडिकेटर सर्किट हे कॉम्पोनेंट्स वापरणार आहोत। चला टिंकरकॅड मध्ये हे सर्किट बिल्ड करूया आणि सिम्युलेट करूया। आपण आधी पॉवर सप्लाय सर्किट बिल्ड करूया। आता आपण सर्किट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे कॉम्पोनेंट्स ड्रॉ करूया। तर आपण यूएसबी स्टँडर्ड ए कनेक्टर, रेड एलईडी आणि 1 किलो ओहम क्षमतेचा रेझिस्टर हे सर्व कॉम्पोनेंट्स ड्रॉ करून घेऊया आणि पुढील प्रमाणे कनेक्ट करूया। यूएसबीच्या 5 व्होल्ट पॉझिटिव्हला रेझिस्टरच्या टर्मिनल 2 ला कनेक्ट करूया। ही पॉझिटिव्ह लाईन आहे, त्यामुळे आपण रेड कलरचे वायर सिलेक्ट करूया। रेझिस्टरचा टर्मिनल 1 ला एलईडीच्या एनॉडला कनेक्ट करूया। एलईडीच्या कॅथॉडला यूएसबीच्या ग्राउंडला कनेक्ट करूया। ही नेगेटिव्ह लाईन आहे, त्यामुळे आपण ब्लॅक कलरची वायर सिलेक्ट करूया। आता आपण उर्वरित सर्किट पूर्ण करून घेऊया। त्यासाठी आपण पुश बटन आणि बझर हे कॉम्पोनेंट्सच्या लायब्ररी मधून घेऊन ड्रॉ करूया आणि पुढील प्रमाणे कनेक्ट करूया। टिल्ट सेन्सरच्या टर्मिनल 2 ला रेझिस्टरच्या टर्मिनल 2 शी कनेक्ट करूया। टिल्ट सेन्सरच्या टर्मिनल 1 ला बझरच्या पॉझिटिव्हला कनेक्ट करूया। बझरच्या नेगेटिव्हला एलईडीच्या कॅथॉडला कनेक्ट करूया। आता आपण सर्किट पूर्ण केलेलं आहे, आता सिम्युलेशन सुरू करूया। रेड एलईडी लाईट लागला आहे म्हणजे सर्किटला पॉवर मिळाली आहे, पण बझर वाजत नाहीये म्हणजे सर्किट ओपन आहे। जेव्हा आपण सेन्सर टिल्ट करतो, हार्डवेअर मध्ये मॅग्नेट सेन्सरचं जवळ घेऊन जातो आणि सर्किट क्लोज होतं, तेव्हा बझर वाजतो। जेव्हा आपण सेन्सर पुन्हा टिल्ट करून मागे घेतो, तेव्हा बझर वाजत नाही। अशा पद्धतीने रीड किंवा टिल्ट सेन्सर वर्क करतं। या सर्किटचे बरेच ऍप्लिकेशन आहेत, जसं की ऑटोमॅटिक डोर लॉक, स्पीड सेन्सर आणि इतर अनेक ऍप्लिकेशन्स मध्ये यांचा वापर होतो। आता तुम्ही स्वतःच सर्किट बिल्ड करू शकता। इमेज डाउनलोड करा आणि दिलेली असाइनमेंट सबमिट करा। धन्यवाद। सर्किट एक्सप्लेनेशन। या प्रोजेक्ट मध्ये इलेक्ट्रिक करंट 2 पाथ्सने वाहतो। पाथ 1 हा पॉवर इंडिकेटर सर्किट आहे, जो आधी प्रोजेक्ट 1 मध्ये पाहिलेला आहे। पॉवर अप केल्यावर लाल एलईडी चमकतो, जो सर्किट पॉवर आहे हे दर्शवितो। सेन्सरला टिल्ट करा, सेन्सर सक्रिय होतो आणि यूएसबीच्या 5 व्होल्ट पॉझिटिव्ह टर्मिनल मधून टिल्ट सेन्सर द्वारे आणि नंतर बझर द्वारे ग्राउंड नेगेटिव्ह पर्यंत इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्यासाठी त्याचे स्विच बंद होतो। पाथ 2 पूर्ण करतो आणि क्लोज्ड पाथ पूर्ण होतो। क्लोज्ड सर्किट मध्ये करंट वाहताच बझर आवाज उत्सर्जित करू लागतो, जोपर्यंत सेन्सर टिल्टेड आहे। जेव्हा टिल्ट सेन्सर त्याच्या मूळ स्थितीत परत आणला जातो, तेव्हा त्याच्या स्विच ओपनिंग मुळे मार्गात व्यत्यय येतो आणि म्हणून बझर बंद होतो। टिंकर कॅड मध्ये कॉम्पोनेंट उपलब्ध नसल्यामुळे रीड सेन्सरच्या जागी टिल्ट सेन्सर वापरला जातो। हार्डवेअरच्या बाबतीत सेन्सर सक्रिय करण्यासाठी मॅग्नेट रीड सेन्सरच्या जवळ आणा। चुंबक सेन्सरच्या जवळ येईपर्यंत रीड सेन्सर क्लोज्ड स्विच म्हणून काम करतो। बझर आवाज उत्सर्जित करतो जेव्हा मॅग्नेट रीड सेन्सरापासून दूर नेले जाते, तेव्हा स्विच ओपनिंग मुळे मार्गात व्यत्यय येतो आणि त्यामुळे बझर बंद होतो। Cheers!